नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आज आपल्याला एक नवीन जो भाग आहे तो पाहायचा आहे आणि त्याचं नाव आहे आम्ही आमचे अनुभव लिहितो. दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी आपल्या सोबत घडत असतात त्यालाच अनुभव म्हणतात. आणि हे अनुभवाचं जेव्हा आपण लेखन करतो त्याला काय म्हणतात? अनुभव लेखन असे म्हणतात. आणि हे जे अनुभव आपण लिहायला लागलो जेव्हा लागतो तेव्हा आपल्याला काय येतं? आपला अनुभव लिहिता येतो. बरोबर, तुमच्याच वर्गातल्या एका विद्यार्थिनीने स्वतःचा अनुभव लिहिलेला आहे आणि तो आपल्याला या धड्यामध्ये शिकायचा आहे. तसेच तुम्हाला सुद्धा विविध प्रकारचे अनुभव दैनंदिन जीवनामध्ये येतच असतात, तर ते तुम्ही लिहून पाहण्याचा प्रयत्न करावा हाच या धड्यामागचा उद्देश आहे. तर चला पाहूयात की या धड्यामध्ये विद्यार्थी काय काय ज्ञान कौशल्य आणि मूल्य शिकतील. विद्यार्थी या धड्यातनं ज्ञान शिकतील ते म्हणजे त्यांना त्यांचा अनुभव जो आहे तो लिहिता येईल. विद्यार्थ्यांना विरामचिन्हांचा वापर कसा करायचा ते कळेल. तर विद्यार्थ्यांची विविध कौशल्य जसं की त्यांना त्यांचा आलेला अनुभव मोजक्या शब्दात एका वहीवर मांडता येईल. विद्यार्थी त्यांना आलेला अनुभव जो आहे तो लिहितील. मूल्य कोणती वाढतील विद्यार्थ्यांची? तर त्यांचा एकतर आत्मविश्वास जो आहे तो वाढ. विद्यार्थी आपला अनुभव जो आहे ते प्रामाणिकपणे मांडायला शिकतील. हा जो भाग आहे तो आपण शिकणार आहोत सर्वसमावेशक दृष्टिकोनातून. आणि त्यांची विकास क्षेत्र कोणती विकसित होतील? तर भाषा आणि साक्षरता विकास क्षेत्र जी आहेत ती विद्यार्थ्यांची या धड्यातनं विकसित होतील. तर चला पाहूयात हा भाग. धन्यवाद.